मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तूंची लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी उपयुक्त एककाचा उपयोग करणे शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून याबद्दल अजून जाणून घेऊया. राजूच्या वडिलांनी त्याला बदक काकांच्या दुकानातून त्यांच्या शर्टसाठी कापड आणायला सांगितले. रस्त्यात राजू बबलूला भेटला आणि दोघे खेळण्यासाठी बागेत गेले. राजू आपल्या वडिलांसाठी शर्टचे कापड आणण्याबाबत पूर्णपणे विसरून गेला. जेव्हा तो घरी परत येत होता तेव्हा त्याला आठवले की त्याला काकांच्या दुकानावर जायचे आहे, पण त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेली मापाची फक्त संख्या 2 लक्षात होती. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की राजूला त्याच्या वडिलांनी शर्टच्या कापडाच्या मापाचे कोणते एकक सेंटीमीटर, मीटर की किलोमीटरचा वापर करायला पाहिजे? शाबास मुलांनो, तुमचे उत्तर एकदम बरोबर आहे. राजूला त्याच्या वडिलांच्या शर्टच्या कापडासाठी मीटरचा वापर करायला पाहिजे, कारण 2 सेंटीमीटर माप खूप छोटे होईल आणि 2 किलोमीटर खूप जास्त होईल. राजू लगेच काकांच्या दुकानावर पोहोचला आणि त्याने आपल्या वडिलांसाठी 2 मीटर लांब कापड खरेदी केले. जेव्हा राजू घरी परत येत होता तेव्हा त्याने रस्त्यात एका दुकानात एक अशा प्रकारचा संगणकाचा मॉनिटर पाहिला. मॉनिटरवर अशा प्रकारे स्क्रीनचे माप लिहिले होते, पण त्याच्या खाली फक्त संख्या 45 लिहिली होती. राजूला हे तर समजले की 45 ही मॉनिटरच्या स्क्रीनच्या लांबीची संख्या आहे, पण राजूला हे नाही समजले की कोणत्या एककाचा उपयोग केला आहे. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की मॉनिटरच्या स्क्रीनची लांबी 45 पुढे कोणत्या एककाचा उपयोग केला पाहिजे? एकदम ठीक, कारण 45 मीटर आणि 45 किलोमीटर दोन्ही खूप लांब होतील. राजूला संगणक स्क्रीनच्या लांबीचे माप सेंटीमीटरचा वापर करून लिहायला पाहिजे. अशा प्रकारे मॉनिटरच्या स्क्रीनची लांबी होईल 45 सेंटीमीटर. आता राजू आपल्या घरी पोहोचणारच होता तेव्हाच त्याला रस्त्यात अशा प्रकारे एक जमिनीत रुतलेल्या विटेवर लिहिलेले दिसले, पंपापूर 40. पण 40 खाली लिहिलेले एकक पुसून गेले होते. राजू विचार करू लागला की त्या विटेवर तिथून ते पंपापूर पर्यंतचे अंतर लिहिले आहे. आता त्याने 40 पुढे कोणते एकक लिहावे ज्यामुळे तिथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पंपापूरच्या बरोबर अंतराचा अंदाज येईल. मुलांनो, तुम्ही राजूची मदत करू शकता का? शाबास मुलांनो, तुम्ही असे उत्तर अगदी बरोबर शोधले आहे, कारण जागांच्या मधील अंतर खूप लांब असते. आपण यांना सेंटीमीटर किंवा मीटरचा उपयोग करून नाही लिहू शकत, म्हणून तिथून ते पंपापूर पर्यंतचे अंतर 40 किलोमीटर असेल. राजूने तुमच्या मदतीनेच बरोबर उत्तर शोधले. मग त्याने एका कोळशाच्या तुकड्याने अशा प्रकारे 40 खाली किलोमीटर
लिहिले आणि आपल्या घरी परतला. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून वस्तूंची लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी कोणत्या एककाचा उपयोग करू शकतो याबद्दल शिकलो.